ठीक आहे, म्हणजे राजकारणामध्ये भूमिका बदलत असतात, विचारही बदलावे लागतात, तुम्ही भूमिका बदलली, पण या ज्या वेळेस राणेंनी काँग्रेस सोडून काही भाजपसोबत गेले किंवा शिवसेनेत काँग्रेसमध्ये गेले, त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आणि ते तुमचे जुने ट्विट किंवा तुम्ही त्यांचे जुने ट्विट दाखवून एकमेकावर टीका करता, ट्विटचा खेळ सध्याचा खेळ चालू आहे, म्हणजे सावरकरांबद्दल काय नितेश राणे निलेश राणे तेव्हा जे काय बोलले असेल त्याची आठवण तुम्ही त्यांना करून देता, किंवा तुम्ही तेव्हा त्या काळी तुमच्या भूमिका अनुसरून जे काय बोललं असाल ते तुम्ही त्याची आठवण तुम्ही त्यांना करून देता. तर मला हाच प्रश्न विचारायचा की हे नेते मंडळी तुम्ही सुद्धा नेत्याच आहात, तर ही भूमिका बदलताना एक नवीन ड्रेस नवीन एक भूमिका वठवताना आधीच्या भूमिकांचा आपल्याला विसर पडतो? सर, आयडियोलॉजिकली माझ्या भूमिका नाहीत बदललेल्या आणि ते आपल्याला दिसत असेल. म्हणजे मी आधीही 10 वर्षापूर्वी भाषणं करताना माझ्या भाषणांची सुरुवात मी महापुरुषांना अभिवादन करूनच करत होते, आत्ताही मी ती तशीच करते. किंबहुना आपण शिवतीर्थावरून भाषण माझं ऐकताना पाहिलं असेल की कदाचित 55 वर्षात पहिल्यांदा शिवतीर्थावर तुम्ही लोकांनीही जयभीम ऐकला असेल. तर माझ्या आयडियोलॉजिकली मी मला वाटतंय तिथे बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की आत्ताही बोलताना मी मला स्वतःला जेव्हा मी कनेक्ट करते शिवसेनेशी तेव्हा मी प्रबोधनकारांशी कनेक्ट करते, मी बाबासाहेब आणि प्रबोधनकार कनेक्ट करून मी काम करते. आत्ता जेव्हा मी शिवसेनेसोबत काम करते तेव्हा शिवसेनेत येऊन मला सत्तापद मिळणार आहे का याहीपेक्षा महत्त्वाचं, मी गेली 15 वर्ष जी संविधानिक चौकटीची लढाई लढते की या देशात संविधान किती महत्त्वाचं आहे ते जर धोक्यात असेल तर मला काम करायचं आहे, मी काम करतच आहे, पण एका लाऊड प्लॅटफॉर्मवरनं जाणं, एका मेन स्ट्रीमच्या प्लॅटफॉर्मवरून ते मांडणं, शिवसेनेने मला तो प्लॅटफॉर्म दिला आहे. मी शिवसेनेचे आय एम व्हेरी मच थँकफुल, मी प्रचंड 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 आभारी आहे की शिवसेनेने मला तो प्लॅटफॉर्म दिला. नुसता प्लॅटफॉर्म दिला नाही तर महाप्रबोधन यात्रेसारखा एवढा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याची संधी दिली, त्यात मी काय मुद्दे मांडावे याच्यात हस्तक्षेप पक्षाने केला नाही. त्याच्यावर मी येणारच आहे. आपण एक तो महाप्रबोधनच्या निमित्तानं आणि तुमची एकूण जी सगळी वैचारिक सगळी मांडणी आहे ती जो एकदम हार्डकोर हिंदू ज्याला आपण म्हणतो की ज्याला अयोध्या पाडल्याचा किंवा लव जिहाद विरोधी तो बोलत असतो त्याला ही शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिली नाही याचं त्याला फील येतोय आणि तो शिवसेनेपासून दुरावतो आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हा फील बिल काही येत नाही सर त्यांना. त्यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, जब जब बीजेपी खतरे में होती है तब तब उन्हें लगता है की हिंदू खतरे में है. तर बीजेपीला जिंकवायचे असेल तर ते असे दाखवतात की आता हिंदू जिंकलाच पाहिजे. मुळात हिंदू हरतोय की जिंकतोय तशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं, कारण हिंदू खतरे में है असं म्हणणारी जी भाजपा आहे ती जेव्हा बेरोजगारीच्या प्रश्नावर उदासीन असते त्यावेळेला हा विचार कोणी करतंय का की अरे बेरोजगारांच्या संख्येमध्ये जसे इथे बौद्ध ख्रिश्चन जैन इसाई मुस्लिम असतील ना तसे हिंदू सुद्धा असणार आहेत. तो बेरोजगारीचा फटका हिंदूंनाही बसणार आहे. महिला असुरक्षिततेचा मुद्दा हा हिंदू वगळून इतर धर्मियांचा नाही आहे तर तो हिंदू धर्मियांचा सुद्धा आहे. पण या सगळ्या आघाड्यांवरती सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आपल्या अपयशाचं खापर फोडण्यासाठी आपलं अपयश झाकून काढण्यासाठी जाणीवपूर्वक हे हिंदू कार्ड खेळत राहते. मुळात ना यांना हिंदूंशी घेणं देणं आहे. मी अगदी आपल्याला थोडक्यात जर सांगायचं झालं ना, सावरकरांवर आमचंच फार प्रेम आहे आणि उद्धव साहेबांचं प्रेम नाही असा एक स्टँड घेतला भाजपने. खरंच यांचं सावरकरांवर प्रेम आहे का? जर यांचं सावरकरांवर जर यांचं प्रेम असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेव्हा कोणी परदेशी पाहुणा येतो, आपल्याकडे मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, खूप परदेशी पाहुणे येतात, तेव्हा भाजपचे नेते सगळ्यात आधी त्यांना काय दाखवत असतील? तर एक तर ते त्यांना चैत्यभूमी दीक्षाभूमीला नेतात किंवा ते त्यांना साबरमती आश्रमात नेतात आणि त्यांना ते गांधीजींची चरखा वगैरे दाखवतात. कधीतरी यांनी भगूरला नेलं आहे का एखाद्याला? सावरकरांचं तिथे जन्मस्थळ दाखवलं आहे का? चला दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. जर यांना सावरकरांबद्दल इतकं प्रेम असेल तर सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे नेतेच आहेत, स्वातंत्र्य चळवळीतले अग्रणीचे नेते आहेत, संस्थाने विलीनीकरणात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. पण पटेल त्या अर्थाने 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसचे नेते ना. मग तुम्ही पटेलांचा पुतळा का उभा केला, सावरकरांचा का बरं उभा केला नाही? बरं, चला तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ. तुम्ही एवढ्या सगळ्या संघाच्या लोकांना भारतरत्न देण्यासाठी धडपडलात
मग तुम्ही सावरकरांना का बरं दिला नाही? त्यामुळे भाजप ही बेगडी आहे, दुटप्पी आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी भाजप दरवेळेला ताकाला जाऊन मुरवं लपवणारी आहे. भाजप दरवेळेला त्यांना जे करायचं असतं ना ते कधीच सांगत नाहीत. ते दुटप्पीपणाने वागतात आणि दुटप्पीपणाचं राजकारण म्हणजे जे लोक इथून परदेशात गेलेत ना ते तिथे जाऊन वंशवादाच्या विरोधातली भाषा करतात, पण इथे आल्यावर त्यांना जातीवाद फार प्रिय असतो. आणि देवेंद्रजी जे आहेत ते दुटप्पीपणाचे महामेरू आहेत.